नारायणा बाप्पाने सुबुद्धी द्यावी अशाचे त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयन पाटील जे आहेत त्यांना सण वार हे काहीच माहीत नसतं, त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. सण वाराला कसं बोललं पाहिजे हे त्यांना समजत नाही. काय करायचं आपण सोडून द्या, त्यांना सुबुद्धी देईल ईश्वर, श्री गणेश त्यांना सुबुद्धी देईल आणि पुढे असं बोलणार नाही. सर तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहात, अरे आज आता राजकारण नको, काही राजकीय उत्तर नाही. मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे. तीनही पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातल्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. एक मिनिट थांबा.